नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला लस संदर्भात या घडीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारताची लस आता परदेशात जाण्यासाठी रवाना होतीये. 6 शेजारील देशांसाठी भारताकडून लसीबाबत सहाय्य केलं जाणार आहे. यामध्ये मालदीव, भूतानला ही लस देण्यात येणार आहे. तर मुंबई विमानतळावरून ही लस निघाली असून सिरमची ही कोविशिल्ड लस आहे जी परदेशात पाठवण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे भारत आपल्या शेजारील देशांकडून या लसीच्या बदल्यात पैसे घेणार नाहीये. तर मालदीवला पहिल्या टप्प्यात 1,00,000 डोस दिले जाणार आहेत, तर भूतानला पहिल्या टप्प्यामध्ये 1,50,000 डोस देण्यात येणार आहेत. तर बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशल्स या अशा एकूण 6 देशांसाठी आपली लस जी आहे ती पाठवण्यात येणार आहे. अमेय चुमळे माझे सहकारी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अमेय, भारतासाठी अभिमानाची बाब. हो स्वाती, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब ही नक्कीच आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की चीननी जी लस त्यांनी डेव्हलप केली ती ब्राझीलसह अनेक देशांनी नाकारली आहे. ब्राझीलचे अध्यक्ष जे आहेत बोल्सोनारो, त्यांनी तर ह्या शब्दात चीनची लस नाकारली की ब्राझीलचे लोक हे काही कोणाचे गिनी पिग नाही आहेत. त्याच्यामुळे सध्या चीनशी आपला विवाद आणि संघर्ष सुरू असताना भारतात बनलेली सिरमची लस ही ऑलरेडी निघालेली आहे 6 देशांमध्ये. आणि सांगायला आनंद होतो की श्रीलंका, अफगाणिस्तान ह्या देशांमधल्या ज्या लसीबाबत ज्या संस्था आहेत त्यांच्याकडनं अजून परवानगी यायची आहे. ते एकदा परवानगी आली की आपली लस ही एकूण 8 देशांमध्ये जाईल. आपल्याला जर आपण जर का पाहिलं असेल तर मार्च महिन्यापासून जेव्हा हा कोरोना सगळा संसर्ग आणि हे सुरू झालं जगात, तेव्हापासून मास्क असेल, औषधं असतील, सॅनिटायझर्स असतील किंवा जी अत्यावश्यक मेडिकल सामुग्री असते ती असेल, हे भारताने त्यांच्या अन्य देशांना, मित्र देशांना पुरवण्यात कधीही आकडता हात घेतला नाही. आताही जेव्हा आपल्याकडे लसीकरण सुरू होणार हे कळलं तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं होतं की आपल्या भारतीय लोकांची गरज लक्षात घेऊन आणि भारतीय लोकांची गरज, आपली हिची लसीची गरज पूर्ण केल्यावर भारत आपले जे शेजारी मित्र आहेत, जे छोटे देश आहेत, त्या देशांकडे आपल्याकडे जेवढी रिसर्च पॉवर आहे किंवा आपल्या फार्मा कंपन्यांकडे जेवढा पैसा आहे रिसर्च तेवढा त्यांच्याकडे नाहीये. पण सामरिकरित्या ते सगळे महत्वाचे देश आहेत कारण त्यातले अनेक देश हे चीनचेही शेजारी आहेत. आणि त्याच्यामुळे संकटकाळी त्यांना मदत करणं हे आपलं एक आकाराने मोठा देश असल्यामुळे आणि दक्षिण आशियातली एक मोठी सत्ता या नात्याने भारताचं कर्तव्य होतं आणि ते भारत सध्या पार पाडतोय यात कोणता वाद नाही. अगदी अमे, आणि याच निमित्तानं एकमेका सहाय्य करू ही जी भारताची परंपरा आहे त्याची अनुभूती आता अवघं जग घेत आहे असंच म्हणायला काही हरकत नाही. अमे, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बघत स्पीड न्यूज मध्ये अनेक महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.